मित्रांनो, आज आपल्याला वॉज वॉज म्हणजे होता, वॉज म्हणजे काय होता, आणि डब्ल्यू ई आर ई वेअर म्हणजे होते, वेअर म्हणजे होते, ही जी टू बी ची भूतकाळी रूप आहे. कोणत्या काळात रूप आहे? ही टू बी ची भूतकाळी रूप, भूतकाळी रूप. कोणत्या कर्त्यासोबत वापरतात, त्यांचा अर्थ काय होतो, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वॉज हे एकवचनी रूप आहे आणि वेअर अनेकवचनी. आपण इंग्रजीमध्ये आता आपल्याला इथं जे कर्ते शिकलेले कोणते, एक आय, आयचं अनेक वचन, आयचं अनेक वचन वी, त्याच्यानंतर यू, यूचं अनेक वचन यू, पाच क्रमांकाला ही, सहा सी, लिहून काढायचं माझ्या बरोबर ईट, आठ दे, ही सी ईट, या तिन्हीचं अनेक वचन दे, ते सारखंच आहे म्हणून एकदा लिहिलंय. त्याच्यानंतर एखादं नाव घेऊ, राम आणि दहा क्रमांकाला पीपल, पी ई ओ पी एल ई, बघा ही सर्व नाम आहेत. आणि आता याच्यातल्या कोणत्या सर्व नामाबरोबर वॉज वापरायचं आणि कोणत्या सर्व नामासोबत वेअर वापरायचं ते आपण बघू. आयसोबत काय येईल, बरोबर आय वॉज. आता याच्यासोबत आपल्याला एकतर नाऊन वापरता येतं किंवा विशेषण. आय वॉज अ फार्मर, आय वॉज अ फार्मर म्हणजे मी शेतकरी होतो. किंवा वॉज सोबत आपल्याला मुख्य क्रियापदाचं मेन व्हर्ब, मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरता येतं जे डॅश आय एन जी जोडून तयार होतं. जसं की डब्ल्यू आर आय टी आय एन जी, रायटिंग म्हणजे लिहित, ली ही त, रायटिंग म्हणजे लिहित. मग आय वॉज फार्मर किंवा आय वॉज रायटिंग, डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंग. आय वॉज रायटिंग म्हणजे मी लिहित होतो, किंवा आय वॉज रायटिंग म्हणजे मी लिहित होते. बघा असं तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचं आहे, आय वॉज अ फार्मर म्हणजे मी शेतकरी होतो किंवा मी शेतकरी होते. आय वॉज रायटिंग म्हणजे मी लिहित होतो किंवा मी लिहित होते, असं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. बघा आता इथं हा जो अ फार्मर शब्द आहे, अ फार्मर, या ठिकाणी तुम्ही अ प्यून, पी ई ओ एन, प्यून म्हणजे शिपाई, किंवा अ बॉय, अ बॉय म्हणजे मुलगा, असे शब्द वापरू शकता. किंवा मग हा जो मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरलेला शब्द आहे रायटिंग, तिथं आपण रीडिंग आर ई ए डी,
रीडिंग म्हणजे वाचत। गोइंग GOING गोइंग म्हणजे जात। हे शब्द तुम्ही तिथं वापरून वाक्य लिहून पुन्हा पुन्हा सराव करू शकता। असा सराव तुम्हाला इथं पुन्हा पुन्हा तुमच्या वहीमध्ये करायचा आहे। आता वी सोबत काय वापरतात ते बघूया। वी सोबत काय वापरायचं? वी वेअर फार्मर्स FARMERS फार्मर्स म्हणजे आम्ही शेतकरी होतो। किंवा मग इथं जर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरलं रायटिंग WRITING रायटिंग म्हणजे लिहित। वी वेअर रायटिंग म्हणजे आम्ही लिहित होतो। यू सोबत काय येईल? यू सोबत वेअर यू वेअर अ फार्मर म्हणजे तू शेतकरी होतास किंवा तू शेतकरी होतीस। तसंच मुख्य क्रियापदाचं जर चौथं रूप वापरलं यू वेअर रायटिंग म्हणजे यू वेअर रायटिंग म्हणजे तू लिहित होतास किंवा तू लिहित होतीस अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आपण लावतो। यू यूचा अनेक वचन यू असल्यामुळं आपण ते दोनदा तसंच लिहिलं यू वेअर फार्मर्स। यू वेअर फार्मर्स म्हणजे तुम्ही शेतकरी होते किंवा यू वेअर रायटिंग यू वेअर रायटिंग म्हणजे तुम्ही लिहित होते। हे वाक्य तुम्ही वहीत लिहायचेत, नुसतं ऐकून उपयोग नाही। दिनांक टाकायचा आणि हे वाक्य पुन्हा 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 लिहून काढायचे। जिथं शब्द बदलायला सांगितले त्या ठिकाणी शब्द बदलायचे। ही सोबत काय येत आहे? वॉज ही वॉज अ फार्मर म्हणजे तो शेतकरी होता किंवा ही वॉज रायटिंग ही वॉज रायटिंग म्हणजे तो लिहित होता। ही वॉज रायटिंग तो लिहित होता। ही वॉज रीडिंग तो वाचत होता। ही वॉज गोइंग तो जात होता। सी सोबत काय येईल? सी वॉज अ फार्मर सी वॉज अ फार्मर म्हणजे ती शेतकरी होती। किंवा चौथं रूप जर घेतलं रायटिंग WRITING सी वॉज रायटिंग म्हणजे ती लिहित होती। सी वॉज रीडिंग ती वाचत होती। सी वॉज गोइंग ती जात होती। सी वॉज आस्किंग ती विचारत होती। आस्किंग ASKING आस्किंग म्हणजे विचारत। इट सोबत वॉज येईल का? बिअर वॉज इट वॉज अ बेबी BABY बेबी म्हणजे ते लहान मूल होते। किंवा इट वॉज प्लेईंग PLAYING इथं आपण क्रियापद बदललंय। इट वॉज प्लेईंग म्हणजे ते खेळत होते। दे सोबत दे वेअर फार्मर्स FARMERS दे वेअर फार्मर्स म्हणजे ते शेतकरी होते, त्या शेतकरी होत्या किंवा ती शेतकरी होती। आणि इथं जर आपण मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरलं
राइटिंग डब्ल्यू आर आय टी आय एन जी. दे वेअर राइटिंग म्हणजे ते लिहित होते. दे वेअर रीडिंग ते वाचत होते. दे वेअर गोईंग ते जात होते. दे वेअर आस्किंग ते विचारत होते. असे वाक्य तुम्ही बनवायचे. राम सोबत काय येईल? राम वॉज अ फार्मर. राम वॉज अ फार्मर म्हणजे राम शेतकरी होता. किंवा राम वॉज रायटिंग. राम वॉज रायटिंग म्हणजे राम लिहित होता. राम वॉज रीडिंग, राम वाचत होता. राम वॉज गोईंग, राम जात होता. राम वॉज आस्किंग, राम विचारत होता. असे शब्द वापरून तुम्ही हे वाक्य रिपीट पुन्हा 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 लिहून काढायचे. आता पीपल सोबत वॉज वापरायचं का वेअर? पीपल वेअर. वेअरचा उच्चार वर असा होतो. पीपल वेअर फार्मर्स. एफ ए आर एम ई आर एस. त्याचा अर्थ काय होईल? लोक शेतकरी होते. किंवा पीपल वेअर रायटिंग. पीपल वेअर रायटिंग म्हणजे लोक लिहित होते. पीपल वेअर रीडिंग, लोक वाचत होते. पीपल वेअर गोईंग, लोक जात होते. पीपल वेअर आस्किंग, लोक विचारत होते. अशा पद्धतीनं तुम्ही इथं क्रियापदाच्या जागेवर किंवा नामाच्या जागेवर नवीन शब्द वापरून वाक्य बनवा. सराव करा. 100, 200, 250, 300 असे वाक्य बनवा. वर इंग्रजी वाक्य लिहिलं की त्याचं लगेच मराठीमध्ये खाली भाषांतर लिहून काढायचं. वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरनं करायची आणि वाक्य संपल्यावर पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही. तुम्हाला सरावासाठी आणखीन काय क्रियापदं आपल्याला इथं देतोय. ओपन, ओ पी ई एन आय एन जी. ओपनिंग म्हणजे उघडत. ओपनिंग उघडत. त्याच्यानंतर एस एच यू डबल टी आय एन जी. शटिंग. शटिंग म्हणजे बंद करत. बंद करत. त्याच्यानंतर टीचिंग टी ई ए सी एच आय एन जी. टीचिंग म्हणजे शिकवत. शिकवत. बघा, जिथं जिथं क्रियापदं दिलेत तिथं तिथं हे क्रियापद बदला. वाक्य पुन्हा पुन्हा लिहून काढा. वाक्य मराठीमध्ये लिहा, वाक्य इंग्रजीमध्ये लिहा, जेणेकरून आपल्याला कोणत्या कर्त्यासोबत वॉज वापरतात, कोणत्या कर्त्यासोबत वेअर वापरतात हे कळल. त्याचा सराव होईल आणि आपल्या भविष्यामध्ये चुका होणार नाहीत. अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या वाक्यामध्ये आय एन जी असलेलं क्रियापद असतं त्या वाक्यात कंटिन्युअस म्हणजे चालू काळ. सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस. कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ असतो. चालू, मग तो वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे का भविष्यकाळ आहे ते वॉज आणि वेअर वरून ठरेल. वाक्यात वॉज वेअर असल्यावर त्या वाक्यात असतो पास्ट टेन्स. पास्ट टेन्स. मग तो कोणता पास्ट टेन्स आहे? कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ असलेली ही वाक्य असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. सराव करायचा आहे. पुन्हा पुन्हा सराव करा. मी जीव तोडून तुम्हाला सांगतोय का सराव करा, सराव करा, सराव करा.
सराव केल्याशिवाय डोक्यात पक्क बसणार नाही, म्हणून तुम्हाला आता जसं सांगितलंय तसं हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका, वहीमध्ये वाक्य लिहून काढा, जिथं जे शब्द बदलायला सांगितले ते शब्द बदला, हे निळ्या कलरमध्ये दिलेले जे करते ते करते बदलायचे नाही, कर्त्याच्या नंतर आलेले शब्द तुम्हाला बदलायचे आहेत, त्याचा सराव करायचा आहे आणि ते वाक्य वहीत लिहून काढायचे आहेत. कळतंय? कळत नसलं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. वहीमध्ये लिहा, सराव करा, पुन्हा पुन्हा सराव करा. अडचण आल्यावर कमेंट करा. धन्यवाद.